आपलं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक संघटनांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला बेमुदत संप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलाय. सोमवारी मंत्रालयात परिवहन सचिव यांच्या सोबत रिक्षा चालक संघटनांची पार पडलेली बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर रिक्षा चालक संघटना संपावर ठाम होते. मात्र ऐन पावसात प्रवाशांना वेटीस धरू नये यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यात हस्तक्षेप करावा लागलाय. रिक्षा चालकांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या दालनात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री मंगळवारी या बैठकीत तोडगा काढतील अशी आशा कृती समितीला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संप मागे घेत असल्याची घोषणा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष शशांकराव यांनी केली आहे. पारोळा चाळीसगाव या मुख्य रस्त्यांवर पारोळा ते कोळगाव दरम्यान रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात सुकलेली झाडे आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांची मागणी आहे की हे वृक्ष धोकादायक असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागात सर्वेक्षण करून सुकलेली झाडे तोडावीत अशी मागणी करण्यात आली आहे. यापैकी मेहू, ठेहू, जोगलखेडा, हनुमंतखेडा, मुंदाने, आडगाव, तरवाडे या ग्रामीण भागातील नागरिक रात्री व सकाळी दूध देण्यासाठी व दवाखान्यासाठी ये जा करत असतात. या नागरिकांना बऱ्याच वेळेस मोठ्या फांद्या पडलेल्या दिसतात व दरम्यान सुकून केवळ उभी असलेली अनेक झाडे वारा वादळ पावसामुळे रस्त्यावर कोसळण्याची दाट शक्यता आहे. पारोळा चाळीसगाव या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यांवर सर्व सुकलेली झाडे धोकादायक असल्यामुळे ती त्वरित तोडावी अशी मागणी वाहनधारकांकडून देखील केली जाते. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नी रोड स्थानकावर मोबाईल सोन्याचा पाठलाग करताना चालत्या ट्रेन मधून उडी घेतलेल्या एका प्रवाशाचा फलट आणि लोकांमध्ये सापडून मृत्यू झालाय. शकील शेख असं 53 वर्षीय मृत प्रवाशाचे नाव आहे. आरोपींनी शकील शेख यांचा मोबाईल हिसकावून धावत्या लोकलमधून फलटावर उतरून पळ काढला. शकील यांनी चोराचा पाठलाग करताना फलटावर उडी मारली. मात्र वेगाचा अंदाज न आल्याने फलट आणि लोकल यांच्या पोकळीत चेंगरून शेख यांचा जागीच मृत्यू झाला. चर्नी रोड रेल्वे स्थानकावरील CCTV हा सर्व प्रकार कैद झाला आहे. शकील अब्दुल गफार शेख हे घरी एकटेच कमावते होते. या प्रकरणी आरोपी अद्याप मोकाट असून चर्चगेट रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे. रविवारी मध्यरात्री डोंबिवली जवळील 27 गावांपैकी निळजे गावात चंद्रेश मधुबन सोसायटी येथे एका खासगी कॅन्टीन मध्ये घरगुती गॅसचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की कॅन्टीनचे छप्पर फाटले. मात्र सुदैवाने रविवारची सुट्टी असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. वॉर्ड क्रमांक 11 बाल्यानी येथे नागरिकांना कित्येक वर्षापासून रहदारीसाठी रस्ता अत्यंत खराब आहे. त्यामुळे मयूर पाटील नगरसेवक असताना आणि नगरसेविका तथा शिक्षण समिती सभापती निमिता मयूर पाटील यांनी वारंवार प्रयत्न करून रस्त्यांचे डांबरीकरण व नाले यांसाठी सुमारे 90 लाखांचा नगरसेवक निधी उपलब्ध करून दिलाय. 55 लाख व 35 लाखांची कामे 2 टप्प्यात होणार असून 7 जूनला बाल्याही येथे माताजी मंदिर ते दुबे कॉलेज टेकडी या रस्त्याचे उद्घाटन शिक्षण समिती सभापती निमिता मयूर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. माजी नगरसेवक तथा कल्याण उत्पन्न बाजारपेठ समितीचे संचालक मयूर सुरेश पाटील यांच्या हस्ते खोदकाम करून भूमिपूजन करण्यात आले. रस्त्याची समस्या एक बिकट समस्या होती, परंतु मी नगरसेवक असताना आणि आता माझी पत्नी विद्यमान नगरसेविका असताना या रस्त्यासाठी मी पाठपुरावा केला आणि हा रस्ता त्वरित होण्यासाठी नमिता पाटील यांनी त्यांच्या विकास निधीतून जो 17-18 विकास निधी होता त्या विकास निधीतून 55 लाख निधीची तरतूद ठेवून हा रस्ता मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच आताच्या 19-20 या विकास निधीत 35 लाख निधी ठेवून हा रस्ता कसा सुव्यवस्थित आपल्या या नागरिकांना करता येईल याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. केवळ आश्वासन न देता शिवसेनेने दिलेला शब्द पाळत असून सुमारे 90 लाख निधी उपलब्ध केलाय. तसेच पाणी व लाईटची कामे 4 महिन्यात मार्गी लावू असे मयूर पाटील यांनी सांगितले. शिवसेना पदाधिकारी, उद्योजक, शिवसैनिक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी सुभाष शेंगे सह आधार न्यूज मुंबई डेस्क। सध्या सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे, अनेक ठिकाणी जोरदार पाऊसही होत आहे। अमळनेर शहरात ठिकठिकाणी पाऊस पडून पाणी जमा झाले, अनेक रहदारीच्या ठिकाणी हे पाणी साठत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। मात्र नगर परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलंय। तहसीलदार कार्यालयाच्या आवारात महाराणा प्रताप चौक, स्वामीनारायण मंदिर, शासकीय विश्रामगृह एवढेच नव्हे तर नगर परिषदेच्या अग्निशामक विभागासमोर सुद्धा हीच परिस्थिती आहे। आणि रहदारीच्या ठिकाणीच पाणी साचत असल्याने वापर करायचं तरी कुठून असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। नमस्कार, आपण आज कोणत्याही नदी पात्रात उभे नसून अमळनेर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या ऑफिसजवळ उभे आहोत। पहिल्या 2-3 पावसात अमळनेर, संपूर्ण अमळनेरमध्ये पाऊस पाणी साचलेला आपल्याला दिसत आहे। स्वामीनारायण मंदिर असो, अग्निशामक दलाचं ऑफिस असो किंवा तहसील कार्यालयाचा आवार असो, प्रत्येक ठिकाणी पाणी साचलेलं दिसतं। मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची व्यवस्था न करता अमळनेर नगर परिषद सुस्त झोपेत आहे, याला याच्याकडे लक्ष देण्याची प्रशासनाला गरज आहे। मागील काही वर्षात चांगला पाऊस झाला नाही म्हणून हे वर्ष देखील असंच जाईल असे कदाचित नगर परिषद प्रशासनाला वाटले असेल, म्हणून पावसाळी तयारी नगर परिषदेने केली नाही असे निदर्शन देते प्रतिनिधी समाधान मैराळे सह आधार न्यूज मुंबई डेस्क। मॉब लिंचिंग मध्ये हत्या झालेल्या तरबेज अन्सारीशी निगडीत टिकटॉकवर आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याप्रकरणी टिकटॉक स्टार फैजल शेख आणि त्याच्या 4 सहकाऱ्यांवर लोकमान्य टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। भारतीय विद्यार्थी सेनेचे संपर्क प्रमुख रमेश सोळंकी यांनी दिलेल्या तक्रारीवरून फैजल शेख, हसन खान, फैज बलूच, अदनान शेख व समाधान फारूक या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। तरबेज अन्सारीची हत्या केली पण त्याच्या मुलाने या हत्येचा बदला घेतला तर मुसलमान आतंकवादी आहेत असे म्हणू नका, अशा आशयाचा व्हिडिओ या ग्रुपकडून बनवण्यात आला होता। दरम्यान टिकटॉकवरून हा व्हिडिओ तत्काळ काढून टाकण्यात आला असल्याचे टिकटॉककडून स्पष्ट करण्यात आले। बेस्ट प्रवाशांना मंगळवारपासून स्वस्त प्रवासाची खुशखबर जाहीर झाली। मुंबई महापालिकेने दिलेल्या आर्थिक निधीच्या अनुषंगाने बेस्टचे तिकीट दर कमी करण्याचा मार्ग प्रत्यक्षात आलाय। त्यामुळे प्रवाशांना किमान प्रवासासाठी फक्त 5 रुपये आणि भविष्यात दाखल होणाऱ्या एसी बसच्या किमान प्रवासासाठी 6 रुपये मोजावे लागतील। बेस्टने यापूर्वी प्रवास दरात कपात करण्याची महत्वाची घोषणा केली होती, त्या सोमवारी राज्य सरकारने देखील संमती दिली आणि बेस्टने त्यात अंमलबजावणीचा निर्णय लागू केलाय। सध्या प्रतिदिन बेस्ट प्रवाशांची संख्या 25 ते 30 लाखापर्यंत कमी झाली आहे। ही प्रवासी संख्या 50 लाखापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवत बेस्टने ताफ्यात वाढ करण्याच्या निर्णयासह तिकीट दर कपातीचा महत्वाचा निर्णय घेतलाय। त्याच निर्णयास बेस्ट समिती तसेच पालिका सभागृहापाठोपाठ राज्य परिवहन प्राधिकरणाने देखील नुकतीच मंजुरी दिली आहे। ही वाढ कधी अंमलात येणार याची प्रतीक्षा केली जात असताना सोमवारी परिवहन विभागाचे मंत्री दिवाकर रावते यांच्याकडून मान्यता मिळाली। मुंबई काँग्रेसमधल्या वादाला आता नवं वळण लागण्याचं समोर आलंय। उत्तर मुंबईतून निवडणूक लढलेल्या उर्मिला मातोंडकरने संजय निरुपम गटावर तोफ लावणारं जुनं पत्र आता समोर आले। लोकसभा निवडणुकीत निकालाच्या आधी म्हणजे 16 मे या दिवशीचं हे पत्र आहे। या पत्रात उत्तर मुंबई मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसंच काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणूक नीट हाताळली नाही, शिवाय चुकीची रणनीती आखल्याचे उर्मिला मातोंडकर यांनी पत्रात म्हटलं आहे। दरम्यान जाणीवपूर्वक जुनं पत्र प्रसार माध्यमांना देऊन उर्मिला मातोंडकर राजकारण करत असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केलाय। केडीएमचे प्रभाग क्रमांक 108 नगरसेवक कुणाल पाटील यांच्या पुढाकाराने कुणालदादा दिनकर शेठ पाटील फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी रेशन कार्ड नूतनीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कल्याण पूर्वेतील आडवली येथील कुणाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात परिसरातील नागरिकांसाठी या कार्यक्रमाच्या संस्थेच्या माध्यमातून व शिधावाटप कार्यालय कल्याण यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले होते। आज गेल्या 2 दिवसापासून कुणाल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून राशनिंग कार्ड नूतनीकरण म्हणजे जिथले जे नागरिक आहेत, सर्व नागरिक कोणी नवीन असतील कोणी जुने असतील, कोणाची नावं राशनिंग कार्डमध्ये नसतात आणि कोणाला नवीन बनवायचं असतात, त्या माध्यमातून हा आमचा फाउंडेशनचा शिबिर राबवत आहोत। आणि गेल्या काल नेताजी नगर माझा जनसंपर्क कार्यालय कल्याण पूर्वेमधला तिथे देखील हजारो फॉर्म
वाटले गेले आणि आज देखील इथे मुख्य कार्यालयामध्ये फाउंडेशनच्या माध्यमातून आणि तहसीलदार सॉरी कल्याण उल्हासनगर तालुका अंबरनाथ या इकडल्या नागरिकांना सुद्धा ही पूर्णपणे मदत आणि जणू काही आज तुम्ही बघताय एवढा नागरिक मोठ्या संख्येने आज उपस्थित आहेत त्यांना खरोखरच गरज आहे. आणि आमच्या फाउंडेशनचं माध्यम एकच आहे की आज अनेक योजना येतात, योजनेमध्ये आज रेशनिंग कार्डमध्ये नावं नसतात नागरिकांची, योजनेचा देखील लाभ घ्यायला मिळेल. 108 वार्ड मधले कुणालदादा पाटील हे नगरसेवक आहे. पहिले नगरसेवक पण नव्हते तरी काम करत होते ना, आता नगरसेवक आहे तर खूपच काम करून राहिले आमच्या गरीब गांड्यांसाठी. रोड झालेला आहे, परत आता मध्ये शिबिर लावलेलं होतं आपण दाखल्यांचं आणि आता आपण रेशन कार्डाचं लावलेलं आहे. आणि आमच्या इथे त्यांनी आंबोलची सोय केलेली आहे, रोड खूप झालेले, लाईटीचे पण काम केलेले आहे. रेशनिंग कार्ड काढण्याकरिता किंवा नूतनीकरण करण्याकरिता नागरिकांना खूप धावपळ करावी लागते, तरी सुद्धा काम होईल की नाही याची शंका असते. याकरिता आळवली ढोकळी येथील मंगळ रोड परिसरातील नागरिकांकरिता उल्हासनगर शिधा वाटप कार्यालय यांच्या वतीने हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये नवीन रेशन कार्ड नोंदणी, रेशन कार्ड मध्ये नाव कमी करणे, रेशन कार्ड मध्ये नवीन नाव नोंदणी करणे, तसेच रेशन कार्डच्या निमित्ताने येणाऱ्या विविध समस्यांचे निवारण करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरसेवक कुणाल पाटील, समाजसेवक अनिल पाटील, शिधा वाटप कार्यालय अधिकारी मुकेश थोरात आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी आपल्या रेशन कार्ड संबंधी समस्या सोडवण्यासाठी मोठी गर्दी केली होती. प्रतिनिधी दीपक बाबुल सह आधार न्यूज मुंबई डेक्स. बुलढाणा येथील चिखली शहरात सदानंद नगर ही 300 घरांची वस्ती असून नगर परिषदेमध्ये या वस्तीचा कोणत्याही प्रकारे समावेश नाहीये. तसेच तेथील रहिवासी नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक 11 मध्ये मतदान करतात, त्यांना नगरपालिकेचे कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नाही. यासाठी सदानंद नगरच्या नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. शौचालय, घरकुल, नळ कनेक्शन, वीज कनेक्शन, रस्ते, नाल्या अशा योजनांचा लाभ मिळत नाही. गेल्या काही वर्षापासून शासनाला निवेदन देऊनही अद्याप काही न्याय मिळाला नाही. या समस्या सोडवण्यासाठी येथील नागरिकांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या उपोषणात सुलोचना बनसोडे, संगीता जयस्वाल, बेलाबी, शेख सलीम, तुकाराम राऊत, भगवान उगले इत्यादी नागरिक सहभागी झाले. प्रतिनिधी जैनुल उबेद्दीन सह आधार न्यूज मुंबई. नायगाव तालुक्यातील टाकळे येथे सोमवारी तंत्रज्ञान शेती शाळेचे आयोजन करण्यात आले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सोयाबीन या पिकावर हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेती शाळेचे प्रशिक्षक धडेकर जी के सर यांनी शेतकऱ्यांना कमीत कमी खर्च करून जास्त उत्पादन वाढवण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना निर्णयक्षम बनवून त्यांचा आत्मविश्वास वाढावा, जोमदार पिकांची वाढ करणे, प्रात्यक्षिकांवर तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर भर देणे आदी विषयांवर सखोल माहिती दिली. बीज प्रक्रिया करणे याबाबत प्रात्यक्षिके घेण्यात आली. प्रशिक्षक धडेकर यांनी शेतकऱ्यांना कमी खर्चात शाश्वत उत्पादन घेता येईल, तंत्रज्ञान आधारे शेतांमध्ये उत्पादन वाढू शकेल अशी माहिती देत सोयाबीन खत व्यवस्थापनांवर सखोल मार्गदर्शन केले. प्रतिनिधी माधव धडेकर सह आधार न्यूज मुंबई डेक्स. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 1 अंतर्गत ठाण्यामधील 6 पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे उघडकीस आणलेले 111 फिर्यादीचे 2,24,31,521 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तांतर करण्यात आलाय. ठाणे नगर, नौपाडा, राबोडी, कळवा, मुंब्रा, रायगड या पोलीस ठाण्यात नोंदवलेला गुन्हा उघडकीस आणलेला मुद्देमाल फिर्यादी हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या मुद्देमालात सोन्याचे दागिने, चांदीचे भांडी, 13 दुचाकी, 3 चाकी, 9 4 चाकी अशा वस्तूंचा समावेश आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्तालय ठाणे श्री विनायक फणसळकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.